वेलकम टू भावशिल्प क्रिएशन। आज मी तुम्हा सर्वांसाठी घरातल्या इंग्रेडियंट पासून बनणारी पौष्टिक अशी बर्फी घेऊन आलेली आहे, जी आपल्या घरातल्या लहानांपासून तर वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वांना इन्स्टंट एनर्जी प्रोव्हाइड करते आणि यासोबतच आपली शुगर लेवल आणि आपला बीपी ही मेंटेन ठेवते। चला तर मग वळूया आपल्या रेसिपीकडे। गव्हाची बर्फी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे 2 वाटी गव्हाचे पीठ, 2 वाटी साजूक तूप, 2 वाटी गूळ, हा आपला रेग्युलर गूळ आहे, चिक्कीचा नाही, अर्धी वाटी काजू बदामाची जाडसर पावडर, 2 टेबलस्पून डिंक पावडर, सजावटीसाठी घेतले आहेत काजू काप आणि बदामाचे काप। हे सर्व साहित्य आपल्याला गव्हाच्या पिठाची बर्फी बनवण्यासाठी लागणार आहे। आता आपण कढईत तूप गरम करायला ठेवलेलं आहे, ते जरा गरम झाले की यात आपण गव्हाचे पीठ घालूया। आपण हे गव्हाचे पीठ यात टाकलेले आहे आणि मंद आचेवर छान सोनेरी लालसर रंग येईपर्यंत याला व्यवस्थित आपण परतून घेऊया। त्याचा छान असा मंद सुगंध पसरतो, ते व्यवस्थित मिक्स करून आपण मंद आचेवर भाजून घेणार आहोत। बघा, याचा कलर इथे तुम्हाला दिसत असेल चेंज झालेला आहे। इथे मला पुन्हा 2 टेबलस्पून तूप घालावे लागले आहे, तसं तुम्ही कन्सिस्टन्सी बघून ते टाकू शकतात। आता आपण हेही मस्त मिक्स करून घेऊ। जसं जसं हे आता भाजायला आपण सुरुवात केलेली आहे, खमंग असा वास घरभर पसरलेला आहे। आपण आता इथे ही डिंक पूड घातलेली आहे। आपण ही जी डिंक पावडर आहे ती थोडी थोडी करून टाकायची आहे आणि मिक्स करत जायचं आहे। एकदम टाकली तर त्याची गाठी होण्याची शक्यता असते, म्हणून आपण ही थोडी थोडी त्याच्यात घालून मिक्स करून घेणार आहोत। डिंक हा कॅल्शियम रिच असतो, सो इट इज व्हेरी बेनिफिशियल टू अवर बोन्स। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंतही डिंक हा आवश्यक असतो आणि मोस्टली आपण डिंक हा लाडूत वापरतो, पण आपण ह्या बर्फीत वापरला आहे। आता आपण यात काजू बदामाची जाडसर पावडर घातलेली आहे, तीही आपण व्यवस्थित मिक्स करूया। या निमित्ताने ही मुलांच्या आणि मोठ्यांच्याही पोटात काजू बदाम जातात, ते सगळ्यांनाच माहिती आहे, ब्रेनसाठी अतिशय आवश्यक आहे। आता आपण यात गूळ घातलेला आहे, हा गूळ आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत। आपलं हे बर्फीचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे। गूळ हा पूर्ण वितळला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघा। जास्त वेळ जर आपण अजून गॅसवर ठेवलं तर ते कडक होण्याची भीती असते, त्याच्यामुळे असं सॉफ्ट असतानाच आपण ते ताटात काढणार आहोत। ताटाला तूप लावण्याची आवश्यकता नाही, कारण ऑलरेडी आपलं तूप व्यवस्थित आहे बर्फीमध्ये टाकलेलं व्यवस्थित प्रमाणात, यामुळे ते ताटाला चिटकत नाही। गॅस बंद केलेला आहे। फक्त बर्फी करताना एक काळजी घ्यायची की कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहावं लागणार आहे। आता आपण हे मिश्रण ताटात काढून घेणार आहोत। आता आपण हे मिश्रण ताटात काढलेलं आहे आणि त्याला छान एकसारखे करून घेत आहोत। आता ही बर्फी आपण वाटीच्या साह्याने एकसारखी थापून घेणार आहोत आणि त्यावर सजावटीसाठी काजू बदामाचे काप टाकणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपली सुंदर अशी गव्हाच्या पिठाची पौष्टिक बर्फी तयार झालेली आहे।
हे 5 मिनट झाल्यानंतर आपण त्याला कापून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात आपण त्याचे काप करत आहोत. ही अजिबात ताटाला चिटकत नाही आणि इझिली कट होते. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खा आणि मस्त रहा. थँक्यू.